नमस्कार स्वागत आहे तुमचं सपना संस्कृतिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण इयत्ता सातवी भूगोल याचा मानवी वस्ती हा धडा शिकणार आहोत पण याआधी जर तुम्ही सपना या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला तुमच्या इयत्तेचे सगळे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसतील आणि आपण इयत्ता सातवी सगळ्याच विषयांच्या प्लेलिस्ट केलेल्या आहेत बरं मानवी वस्ती म्हणजे काय तर मानवी वस्ती याचा मानवी वस्ती तुम्ही म्हणाल की अरे आपल्या आपण जे राहतो त्या वस्त्या म्हणजे मानवी वस्ती असेल पण तसंच नाही आहे तर या धड्यामध्ये आपण भूगोल म्हणजे भौगोलिक दृष्टीनं आपण विचार करतो सगळ्या गोष्टींचा तर मानवी वस्ती ह्या कुठे वसलेल्या आहेत आपण अगदी हरप्पा संस्कृती पाहिली असेल किंवा इजिप्शियन संस्कृती पाहिली असेल किंवा कुठल्याही प्राचीन संस्कृती ह्या कुठे वसलेल्या आहेत त्याचं उत्तर तुम्हालाही माहिती असेल की नद्यांच्या किनारी वसलेल्या आहेत म्हणजे जेव्हाही कुठल्या संस्कृती वसतात तेव्हा नदी नाले तलाव यांचा खूप मोठा महत्त्वाचा रोल असतो त्यांचा भूमिका असते त्यामध्ये ते अशाच प्रकारे आज आपण मानवी वस्त्यांबद्दल अभ्यास करणार आहोत की एखादी वस्ती विरळ का असते केंद्रित वस्ती का असते कुठे असते ती साधारण वस्त्यांचे प्रकार कसे असतात किंवा एखाद्या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या वस्त्या निर्माण होण्यामध्ये भौगोलिक रचना कशा प्रकारे काम करते किंवा त्यामागच्या काय काय गोष्टी कारणीभूत घटक असतात त्यासाठीच्या या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण आज या पाठामध्ये करणार आहोत तर यामध्ये काही चित्र आहेत नकाशे आहेत या सगळ्याचा अभ्यास आपल्याला सविस्तर करायचा आहे तर आपण सुरू करूयात या धड्याला आणि मी आहे सपना टीचर आणि और... मानवी वस्ती धडा खालील चित्राच्या चौकटीत मानवी वस्ती कोठे होऊ शकेल याचा अंदाज करावा त्या ठिकाणी वस्ती दाखवा आता इथे बघा आता मानवी वस्ती कुठे होऊ शकते रेल्वे ट्रॅक शेजारी होऊ शकते या रस्त्या शेजारी होऊ शकते की या हा जो बांध घातलेला इथे होऊ शकते तर उत्तर अगदी आपलं सोपं असणार की आपली वस्ती नक्कीच पाण्याजवळ असणार आहे आता इथे बघा खा चित्रात दाखवलेल्या वस्त्या त्या ठिकाणीच का दाखवल्या त्या तेथेच असण्याचं कारण काहीतर इतर ठिकाणी का नाही जसं की आता ही पाण्याजवळची वस्ती आहे किंवा ते ह्या बिल्डिंगज आहे ते इथेच ह्या वस्त्या का वसलेल्या आहेत ते आणखीन मी तुम्हाला पान क्रमांक त्रेसष्टवरच्या आकृत्या दाखवते इथे आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत दहा पॉईंट दोन क आणि दहा पॉईंट दोन ड तर या दोन आकृत्यांमध्ये आपल्याला खूपच मोठं अंतर आहे तर या दोन आकृत्यांवर आधारित प्रश्न इथे दिसले दिलेत की चित्रांमध्ये काय काय दिसतंय आपण काय दिसतंय सांगायचं आहे कोणकोणत्या बाबी तुमच्या परिचयाच्या आहेत कोणत्या चित्रात वस्ती विरळ आहे कोणत्या चित्रामध्ये शेती आहे कोणत्या चित्रांमध्ये दाट लोकवस्ती आहे कोणत्या चित्रात गगनचुंबी इमारती दिसत आहेत वरील चित्रांना खालीलपैकी नाव द्या हो नाव मी देऊन दाखवते की ग्रामीण वस्ती आदिवासी पाडा नगर व शहर तर इथे आपल्याला ग्रामीण वस्तीमध्ये पण जास्त वस्ती असते पण इथं आदिवासी पाडांमध्ये आपल्याला घरं दिसतात आणि हे आहे शहर तर इथे नावं आपण दिलेली आहेत या प्रश्नांची उत्तरं खूप सोपी आहे देण्यासाठी या या यामागचं जे भौगोलिक कारण आहे ते इथे दिलेलं आहे पाण्याची उपलब्धता सुसह्य हवामान आणि सुपीक जमीन सुसह्य हवामान म्हणजे अगदी उष्ण गरम ठिकाणी आपल्याला राहणं अतिशय असह्य होतं पण तेच आल्हादायक हवा असेल छान वातावरण असेल राहणं आपल्याला फार सुखकारक वाटतं त्यामुळे सुसह्य हवामान सुपीक जमीन कारण पीक येण्यासाठी सुपीक जमीन, जमीन।, जमीन आवश्यक आहे इत्यादी अनुकूल भौगोलिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी मानवी वस्त्या विकसित झाल्या वस्त्यांच्या सुरुवातीच्या काळात प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या सा साधन संपत्तीवरून लोकांचे व्यवसाय ठरत गेले त्यावरून विशिष्ट काम करणाऱ्या समूहाच्या स्वतंत्र वस्ता निर्माण होत गेल्या बघा जसं की आता समुद्रकिनाऱ्यावरील लोकांचे व्यवसाय मासेमारी आहे कारण त्या ठिकाणी समुद्र आहे आणि समुद्र असल्यामुळे तिथे मासे उपलब्ध आहेत त्यांची वस्ती म्हणजे कोळीवाडा वन प्रदेशातील लोकांचे व्यवसाय वन उत्पादनावर वन म्हणजे जंगलावर आधारित जे लोक राहतात ना त्यांचे तेथे राहणाऱ्या आदिवासींची वस्ती म्हणजे आदिवासी, आदिवासी पाडा आणि सुपीक जमीन असलेल्या ठिकाणी शेती व्यवसाय केला जातो शेतकरी कुटुंबे आपल्या व्यवसायाच्या सोयीच्या दृष्टीनं आपल्या शेतामध्येच घर बांधून राहतात आणि यालाच वस्ती या नावानं संबोधलं जातं कालांतराने वस्तीचा विस्तार झाला म्हणजे त्याला वाडी म्हणतात तुम्ही ऐकले असतील ना कोणाकोणाचे पत्ते वाडी वगैरे मात्र तुमच्या लक्षात आला असेल की का वाडी असं संबोधलं गेलंय ज्या मानवी वस्तीमधील बहुसंख्य लोकांचे मूळ व्यवसाय स्थानिक नैसर्गिक साधन संपत्तीशी निगडित असतात उदाहरणार्थ शेती मासेमारी खाणकाम इत्यादी अशा वस्तीला ग्रामीण वस्ती म्हणतात आलं लक्षा, का लक्षात ग्रामीण वस्ती कसं काय म्हणतात ते ग्रामीण वस्तीमध्ये मूळ व्यवसायाच्या अनुषंगानं हळूहळू इतरही पूरक व्यवसायांची वाढ होते त्यामुळे कामधंद्यानिमित्त आजूबाजूच्या प्रदेशातील लोक तिथे येऊन स्थायिक होऊ लागतात आणि मूळ ग्रामीण वस्तीच्या लोकसंख्येमध्ये वाढ होत जाते आणि वाढत्या लोकसंख्येला राहण्यासाठी घरे तसेच विविध सुविधा विकसित केल्या जातात अशा वस्तीत द्वितीय व तृतीय व्यवसायांचे महत्त्व प्रमाण वाढते म्हणजे कसं मूळ व्यवसाय शेती आहे किंवा मूळ व्यवसाय मासेमारी आहे मूळ व्यवसाय तर आहेच आहे पण त्याच्याबरोबर दुसरा व्यवसाय तिसरा व्यवसाय त्यांचंही महत्त्व वाटतं म्हणजे तुलनेनं पूर्वीच्या प्राथमिक व्यवसायांचे प्रमाण कमी होत जाते आणि यातून ग्रामीण वस्तीचे रूपांतर नागरी वस्तीत होते धार्मिक ऐतिहासिक व्यापारी शैक्षणिक पर्यटन व प्रशासकीय कारणामुळे देखील हळूहळू या वस्तींचे रूपांतर शहरात होते आलं का तुमच्या लक्षात की एखाद्या गावखेड्याचं पाड्याचं रूपांतर शहरामध्ये कसं होतं ते मोठ्या प्रमाणात लोकसंख्या व इतर सोयी सुविधांमध्ये वाढ होत गेल्यास पुढे या शहराचे रूपांतर महानगरामध्ये होते आता इथे आपण आकृती बघतोय तर आकृती क्रमांक दहा पॉईंट तीन वस्ती आहे हा तर इथे तुमच्या लक्षात येते की रस्त्याच्या पलीकडे काही घरं आहेत इथे पाण्याजवळ काही घरं आहेत अगदी तिकडे डोंगराच्या उतर्या पायथ्याशी काही घरं आहेत ती आकृती दहा पॉईंट तीनचे निरीक्षण करायचं मधील, आहे अ मधील मानवी वस्ती व चित्र ब मधील मानवी वस्ती यांच्यामध्ये कोणता फरक तर आपल्याला ब जी आकृती आहे ती पण आपल्याला बघणं गरजेचं आहे तर या चित्रामध्ये अ म्हणजे अगदी या पाण्याजवळची वस्ती आणि ब म्हणजे ती रस्त्याच्या पलीकडची वस्ती आणि क म्हणजे ती डोंगराच्या पायथ्याशी असलेली वस्ती आल्या लक्षात अ ब क याच्यामध्ये आपल्याला चित्र आणि ब मधल्या वस्तींमध्ये काय का वस्ती फरक आहे ब आणि क मधली वस्तीमध्ये फरक आणि दोनपेक्षा कमी घरी असणारी वस्ती कुठे आढळते तुम्ही राहत असलेली वस्ती यापैकी कोणत्या प्रकारात मोडते आता मी राहते तो भाग आमचा नगरामध्ये येतो किंवा शहरामध्ये येतो शहर पण नाही नगर म्हटलेला जास्ती बरं होईल तर तुम्ही कोणत्या प्रकारच्या वस्तीमध्ये राहता मला नक्की कळवा कमेंट करून म्हणजे तुम्हाला लक्षात येतं आहे का नेमकी वस्ती म्हणजे काय असतं आता इथे बघा नकाशाची मैत्री या नकाशामध्ये आपल्याला वस्ती म्हणजे ह्या असं आहे त्या चौकोणी जो लाल रंगाचा ला, 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 आहे ना त्याने दाखवलेल्या वस्ती तसंच लाल 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 टिपके आहे तिथे दाखवते तुम्हाला बघा ह्या सगळ्या काय आहे या सगळ्या वस्त्या आहेत नंतर हा जो दोन डॉटेड आहे तो रस्ता आहे आणि हा मार्ग आहे आणि ही समोच्च रेषा आणि ही नदी आहे तर असा सगळ्या नकाशा अभ्यास करताना सूचीला अफाट महत्त्व आहे तर मग इथे स्थलदर्शक नकाशाचा हा भाग आहे त्यांनी म्हटलं की आकृती दहा पॉईंट चारचं निरीक्षण करायचं आहे नकाशातील वस्त्यांची नावं सांगायची आहेत नकाशामध्ये कोणत्या प्र ठिकाणी वस्त्या विखुरल्या आहेत रस्त्याच्या कडेला असणाऱ्या वस्त्यांमधील घरांची मांडणी कशी आहे एकवटलेली वस्ती कुठे आहे ती वस्ती तिथे एकवटण्यामागचं कारण काय आहे आणि वस्त्यांचं वर्गीकरण करायचं आहे म्हणजे वस्त गावपाडा आहे का शहर आहे का ग्रामीण भाग आहे का महानगर आहे नेमकं काय आहे ते सांगायचं आहे विविध वस्त्यांचा विचार केला असता असे लक्षात येतं की मानव वेगवेगळ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये वस्ती करून राहतो व तेथील घेतो निसर्गामध्ये असलेल्या स्थितीनुसार मानवी वस्तीचे निर्माण होतात आकृतीबंध म्हणजे कसे आता आकृतीबंधचा अर्थ समजून घेऊयात आता आकृतीबंध म्हणजे मांडणी त्याला पॅटर्न म्हणतात इंग्लिशमध्ये मांडणी ठेवण इत्यादी अभि क्षेत्रात किंवा कालानुरूप वेगळ्या घटकांची एकत्र केलेली मांडणी अशी मांडणी तयार होताना त्या त्या घटकांवर स्वतंत्रपणे तसेच एकत्रितपणे भौगोलिक स्थितीचा परिणाम होत असतो जसं की कि जलप्रवाह किंवा हा अभिषेत्रीय आकृतीबंध आहे तर पीक आकृतीबंध अशा प्रकारे या पाठामध्ये आपण मानवी वस्तींचे प्रमुख आकृतीबंध व त्यामागची कारण अभ्यासणार आहोत आता भौगोलिक स्पष्टीकरण बघा परिसरातील साधन सामग्रीचा वापर करून घरे बांधून मानव राहू लागला विज्ञान त्या मानवाने निवाराच्या साधनात मोठी प्रगती केली परिस्थितीनुरूप उत्तुंग इमारती बांधून राहू लागला भविष्यात इतर ग्रह आणि उपग्रहांवर वसाहती उभारण्याचा विचार आता मानव करतोय तुम्ही अलॉन मस्तचं नाव ऐकलं असेल ना ज्याला इच्छा आहे की मंगळावर जाऊन वस्ती तयार करायची वस्तीमुळे मानवाला स्थैर्य मिळालं ग्रामीण वस्ती ही मानवी संस्कृती स्थैर्याची पहिली पायरी आहे तुमच्यापैकी किती लोक ग्रामीण भागात राहतात आणि किती लोक शहरी भागात राहतात शक्य असेल तर नक्की कमेंट करून सांगा ग्रामीण वस्तीचा विकास वाढीतून नागरी वस्ती निर्माण झाल्या ग्रामीण वस्त्या संस्कृतीचे जतन करतात ग्रामीण लोकसंख्येची वाढ ही नागरीकरणाची सुरुवात आहे नागरी, नागरी वस्त्या मानवी जीवनाची गतिमानता वाढवतात नागरी व वा ग्रामीण लोकवस्तीमध्ये आर्थिक सहसंबंधही मोठ्या प्रमाणात असतो नागरी लोकसंख्येच्या दैनंदिन अन्नविषयक गरजांची पूर्ती ग्रामीण वस्त्या करत असतात ग्रामीण व नागरी वस्त्यांचा कायापालट आधुनिकता व विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधारे होत राहत असतो जरा विचार करा वस्त्यांच्या विकासादरम्यान कौन कोणकोणत्या प्रक्रिया सुरू होत असतील याचा विचार करा व त्याची यादी तयार करा मग आपण पाहिलं होतं की एखाद्या पाड्यापासून ते नगराचा विकास कसा होतो मगाशी उत्तर पाहिलेले त्याच्यामुळे परत एकदा वाचा आणि व्यवस्थित लिहा किंवा विचार करा वस्तीचे प्रकार व त्यांच्या वितरणाची वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे सांगता येतील सगळ्यात पहिलं म्हणजे विखुरलेली वस्ती विखुरलेल्या वस्तीत घरे दूर दूर आणि संख्येने कमी असतात सामान्यपणे या प्रकारची वस्ती उंच सखल प्रदेश घणदाट जंगल गवताळ प्रदेश वाळवंट तसेच विस्तृत कृषी क्षेत्र असलेल्या ठिकाणी आढळते आधी ही आकृती दहा पॉईंट पाच आपल्याला दिसतीये आता या विखुरलेल्या वस्त्यांची वैशिष्ट्ये बघा विखुरलेल्या वस्त्यांमधील अंतर स्पष्टपणा पाहायला मिळतं या वस्त्यांची लोकसंख्या मर्यादित असते उदाहरणार्थ पाडा वाडी इत्यादी या वस्त्यांमध्ये पुरेशा सोयीसुविधा सेवा उपलब्ध नसतात या वस्त्या नैसर्गिक पर्यावरणाच्या अधिक जवळ असतात त्यामुळे प्रदूषणमुक्त असतात आणि दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी मध्यवर्ती खेड्यांवर अवलंबून असतात तुमच्यापैकी अनेक जण गावपाड्यामध्ये किंवा खेड्यामध्ये राहत असेल तर आपल्याला काही सामान आणायचं असेल तर आपल्याला गावात जावं लागतं किंवा शहरात जावं लागतं त्यासाठी ते अवलंबून असतात केंद्रित वस्ती बघूयात आपण काय आहे ओढी नाले नद्या तळी सरोवर अशा पाणवठ्याजवळ ज्या वस्त्या असतात राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात पानवठ्या क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित झालेली आढळते सामान्यत सपाट व सुपीक जमीन वाहतूक केंद्र खाणकाम व्यापारी केंद्र इत्यादी कारणामुळे देखील या प्रकारच्या वस्त्या निर्माण होतात याशिवाय संरक्षण आरोग्य शिक्षण तसेच इतर सामाजिक व धार्मिक कारणामुळे केंद्रित वस्त्यांची निर्मिती होऊ शकते आपल्याला माहितीच आहे आपल्याला अभ्यासासाठी शिक्षणासाठी शहरात जायचं असतं कोणाला कामासाठी जायचं असतं असं करत करत मग शहरामध्ये खूप गर्दी होते आणि खूप मग तिथे केंद्रित वस्ती निर्माण होते इथे आपल्याला केंद्रित वस्तीचं चित्र दाखवलं आहे वैशिष्ट्य काय बघा ह्या केंद्रित वस्तीचं वस्तीमधील घरे जवळजवळ असतात वस्तीमध्ये सामाजिक सेवा उपलब्ध असतात वस्त्यांना स्थल व काल सापेक्ष वितरणामुळे विशिष्ट आकार प्राप्त होतो आणि या वस्तीतील जुन्या परिसरात रस्ते अरुंद असतात आणि या वस्तीमध्ये विविध जाती धर्म पंथ वंश व विचार प्रणालीचे लोक एकत्र राहतात त्यामुळे अशा वस्तीत सामाजिक जीवन चांगलं असतं रेषाकृती वस्ती तुमच्यापैकी किती लोकं आहात बरं इथे केंद्रित वस्त्यांमध्ये आता आपण रेषाकृती वस्ती बघूया आता रस्ता लोहमार्ग नदी कालवा समुद्रकिनारा पर्वतीय प्रदेशाचा पायथा इत्यादी प्रदेशालगत रेषाकृती वस्ती असते मग या दृष्टीनंतर आमचा परिसर मला रेषाकृती म्हणावा लागेल कारण आम्ही स्टेशनच्या जवळ आहोत तर रेषाकृती वस्त्या आढळतात या प्रकारची वस्ती अरुंद आकाराची असते व सरळ रेषेत असते आणि याची वैशिष्ट्ये बघा या वस्तीमधील घरे एका रांगेत असतात कालांतराने वस्ती वाढत गेल्याने त्यांच्या अनेक रांगा होतात रस्ते एकमेकांना समांतर असतात घरांशिवाय वस्तीमध्ये काही दुकाने असतात आणि भविष्य काळात रस्त्याच्या दिशेने त्या वस्त्यांची वाढ होत राहते उदाहरणार्थ भारतातील किनारपट्टीचे प्रदेश प्रमुख नद्या राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत अशा प्रकारच्या वस्त्या आढळतात आता नेहमी लक्षात ठेवा मानवी वस्त्याच्या स्थानावर परिणाम करणारे घटक कोणते प्राकृतिक बघा भूरचना जमीन हवामान शुष्क पाणी पुरवठा नदी किनारा हे घटक आहेत आणि सांस्कृतिक बाबतीत संरक्षण आरोग्य शिक्षण पर्यटन ऐतिहासिक संदर्भ आणि आर्थिक बाबतीत जलसिंचन व्यवसाय वाहतूक संदेशोहण उद्योगधंदे व्यापार शासकीय कार्यालय ते हे घटक मानवी वस्तीच्या स्थानावर खूप परिणाम करतात आता पहा बरं का भारतातील महानगरं कोणती आहेत तुम्ही राहत असलेली वस्तीवरील पैकी कोणत्या प्रकारात येते आम्हाला नक्की कळवा आणि आणखीन कुठे अभ्यास केला तुम्ही येत तिसरीत परिसर अभ्यासात आपले शहर आपले गाव आणि पाचित परिसर अभ्यास आहे एक मध्ये पृष्ठ क्रमांक बेचाळीसवर पण तुम्ही हा अभ्यास केला असेल आता इथे खालील छायाचित्राचं निरीक्षण करायचं खालील छायाचित्राचं निरीक्षण करून तुम्हाला मानवी व्यवस्था सांगायच्यात म्हणजे इथे बघा महामार्गाच्या कडेला अगदी तर आपल्याला दिसतीये रेषाकृती वस्ती आहे केंद्रित वस्ती आहे ही जिथे तर अगदीचं विरळ वस्ती आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला वस्त्या कळू शकतात आता कोणत्या प्रकारच्या वस्त्या कोठे आहेत ते तर तुम्ही पण उत्तरं देऊ शकता लिहू शकता आपण आता पुढचा व्हिडिओ स्वाध्याचा करणार आहोत भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप छान धडा होता हा बाय बाय